मॅडम मॅडम पोहोचलाय पोलीस वाले इकडे बघा सायकल चालवत फिरतात. तर आता जस्ट तुम्हाला एक एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. आम्ही अरे याचं तर नावच आहे ड्रग ओपेरा. तर सिरियसली या हॉटेलचे 25,000 रुपये 2 नाईटचे आम्ही पे करतो आहे आणि भांडे पण रजतला स्वतःला आणावे लागले रूम मध्ये. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर. तर पहिला ब्लॉग तुम्ही बघितला बेल्जियमचा. आम्ही पोहोचलो जर्मनीवरून आणि ह्या ट्रेनमधनं आता जस्ट उतरलो. तर इथे आम्हाला जर्मनीमध्ये जरा जर्मनी आणि बेल्जियममध्ये थोडा डिफरन्स वाटला की इथे ते एक सिक्युरिटी गार्ड होता म्हणजे ट्रेनमधला तिकीट चेक करणारा होता कदाचित, त्याने तो येऊन बाहेर सगळे दरवाजे वगैरे चेक करत होता. नंतर काहीतरी प्रॉब्लेम झाला मग सिक्युरिटी गार्ड वगैरे येऊन चेक करत होते. तर फायनली आम्ही पोहोचलो आहोत आमच्या हॉटेलजवळच्या स्टेशनजवळ. आणि असं इथे मेट्रो स्टेशनला असतात त्याप्रकारे आहे तिकीट्स वगैरे काढायला अशा मशीन्स पण आहे आणि या ठिकाणी काउंटर पण आहे. तर आम्हाला बहुतेक तिकीट स्कॅन करून पास करावी लागेल. तर आम्ही ट्रेननी तर आलो आणि जर मेट्रोला जर जायचं असेल तर मेट्रोसाठी इकडे असे गेट्स आहे आपल्याकडे जसे इंडियात असतात तसेच. नाही जर्मनीत नाही आहे हो ना, जर्मनीमध्ये आम्हाला असं कुठेच दिसलं नाही तिकीट. अगवे एकदम जर्मनीमध्ये आता आम्ही ऑलमोस्ट जर्मनीचा 70% पोर्शन कम्प्लीट केलेला आहे पण आम्हाला असा अनुभव नाही आला. मेट्रो लाईन्स एम नावानी कुठे नाही आहे आणि जिथे कुठे आहेत पण तिथे असले स्कॅन करायला कुठे नाही आहे. हो जर्मनीमध्ये कुठेच नाही आहे. म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली तिकीट काढली आहे नाही काढली तर 100% चेकिंग कुठेच होत नाही. जर कधी तो माणूस असेल त्यांनी चेकिंग करतात कधी कधी. अदरवाइज तुम्हाला असं जाण्यासाठी 100% तिकीट स्कॅन करूनच जायचं असं कुठेही नाही आहे. खरंच वेगळा अनुभव आला आम्हाला इथे. आणि इथे ना आम्हाला काय वाटत आहे अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तर हे कमिशन ऑफ युरोपियन युनियन आहे त्याच्यामुळे हे या पूर्ण बिल्डिंगमध्ये सिक्युरिटी गार्ड वगैरे भरपूर आहेत. तर हे तुम्ही बघू शकता इथे खूप सारे आपले युरोपचे फ्लॅग्स असतात ते आहे. हो तर ज्या एरियामध्ये आम्ही हे केलेलं आहे आमचं रूम बुक केलेलं आहे फ्लॅट ते अगदी या ऑफिसच्या बाजूलाच आहे. या एरियामध्ये आल्यानंतर खरंच आम्हाला चांगलं वाटत आहे कारण असं म्हणून नाही पण जसं आम्ही प्रत्येक कंट्रीमध्ये प्रत्येक स्टेटमध्ये जर्मनीच्या म्हणा किंवा कंट्रीमध्ये म्हणा आम्ही व्हिजिट केलेलं आहे आणि आम्हाला खरंच खूप वेगळे वेगळे अनुभव आले. आणि आपण जसं म्हणतो ना की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असा अनुभव आलेला आहे आम्हाला की ज्या रोडनी आमची बस आली त्या रोडनी जेवढेही घरं होते त्याच्या फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला पूर्ण लोखंडी ग्रील लावलेल्या होत्या. खिडक्यांना कव्हर केलेलं होतं, दुकानांना कव्हर केलेलं होतं, इव्हन मोठमोठे जे ऑफिसेस होते त्या रोडनी त्याला आपल्याकडे जसं पलंगाचं ते हे असते की नाही लोखंडी पलंग जसं असतो लोखंडी पलंग तशा टाइपचं मेटलचे दार लागून होते. तर ऑब्व्हियसली सेफ्टी रिझन साठी असेल पण आता या एरियामध्ये बिलकुल तसं बिलकुल नाही आहे. तर किती छान आहे ना हा एरिया खरंच खूप भारी आहे. ज्या एरियामध्ये आमचं हॉटेल आहे खरंच तो एरिया खूपच छान आहे. बेसिकली जसं आपण पॅरिसला गेलो होतो जे गारे दु नॉर्ड स्टेशन होतं हो ते खूपच घाण होतं खूप घाण आणि नॉर्ड साईड. आता ब्रसल्सचं पण आम्ही जे आलो ते ब्रसल्स नॉर्ड होतं नॉर्ड साईड होती. जे पॅरिसचं गारे दु नॉर्ड स्टेशन आहे ते प्रचंड घाण आहे आणि भीतीदायक आहे. स्टेशन नंतर ते म्हणजे मोठं रेल्वे स्टेशन आहे पॅरिस मधलं प्रचंड घाण. आम्ही आलो आहे आता हॉटेलमध्ये. हॉटेल तर भारी आहे यार आणि समोर पण हॉटेलचे एक कसलं तरी ऑफिस आहे तेही मस्त वाटलं एक नंबर. तर सगळे डिटेल्स घेतो आहे चावी वगैरे आणि मग जाऊ वरती. आणि आम्ही आमची रूम जी आहे ती अपग्रेड करून घेतली आहे. तर अपग्रेड काय केलं आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. तर इथं आहे एंट्रन्स, इथे आहे कबर्ड सामान ठेवण्याकरिता. फर्स्ट टाइम अशी एकदम ऍक्सेसिबल फर्स्ट किट बघितली. हा आणि त्यानंतर इथे आहे किचन. आय थिंक हा फ्रीज आहे, फ्रीज असेल छोटासा फ्रीज आहे. डस्टबिन आहे, एक्झॉस्ट आहे. इथे असतील भांडे. अरे बघा बाई इथे तर भांडेच नाही आहे इकडे असेल. ओके नाही अगेन वन मोर कबर्ड. भांडे नाही आहे, त्यांनी भांडे दिलेले नाही आहे. नेहमी देत असतात भांड वगैरे पण नाही आहे मागा. हा पण नाही दिलं, विचारावं लागेल त्यांना की कुठे ठेवलेत बाबा भांडे वगैरे. रूम खरंच खूप छान आहे, इथे छान तयारी करायला जागा आहे.
त्यानंतर हा एक सुंदरसा बेड आणि इकडे आहे वॉशरूम. इकडे पण कबर्ड आहेत, इकडे पण कबर्ड आहेत, पण या कबर्ड मध्ये पण कबर्ड भरपूर आहे. पण त्यांनी होय आपल्याला एसी वगैरे आपण जनरली बघितली नाही आहे का जर्मनीत तर नाहीच. हा पण असं पण अदरवाईज एसी नसतो इकडे नसतो. आणि येस नॉर्मल वॉशरूम आहे आणि तिकडे शॉवर आहे. आणि या रूम मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यासाठी आम्ही ही रूम जी आहे अपग्रेड केलेली आहे ती म्हणजे ही. आता तर अंधार झालेला आहे, नॉट शुअर कसं येईल. वाव, तर असा हा व्ह्यू आहे. हो सुंदर ना. इथे पाण्याचा छोटासा कारंजा आहे आणि त्याचा खूप सुंदर आवाज येत आहे. आणि आम्ही ऍक्च्युली दोन गोष्टींसाठी ही रूम अपग्रेड केलेली आहे. एक आहे बेड, कारण जे बेड नॉर्मली येतात ते असे सिंगल सिंगल शेजारी शेजारी येतात आणि आम्हाला असा बेड पाहिजे होता, तो अपग्रेड करून घेतला. त्यानंतर बाल्कनी, पण बाल्कनी मी एक्सपेक्ट केली होती की छान टेबल हा तो टेबल इथे आहे. हा म्हणजे हे ओपन केले सकाळी छान कर्टन्स वगैरे इथे बसता येईल. हो थंडीचं चांगलंच आहे, एका दृष्टिकोनातून चांगलंच आहे. तर अशी आमची रूम आहे ओव्हरऑल. तर आम्हाला लागली आहे छान जोरदार भूक आणि आत्ता आम्ही थोडं ड्रेस चेंज करणार आहे कारण थंडी खूप आहे बाहेर. आणि जसं की तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आम्ही चुकी केलेली आहे, पण ठीक आहे. आता आतले जे काप जे जाडे टॉप आहे ते आम्ही सोबत आणलेले आहे, ते घालतो आम्ही छानपैकी, तयारी करतो, फ्रेश होतो छान मस्त, थोडा आराम करतो, त्यानंतर जातो जेवण करण्यासाठी. रात्रीचा व्ह्यू तुम्हाला दाखवायचं होता, ते महत्वाचं होतं. बघू आज तुम्हाला जास्तीत जास्त जितक्या गोष्टी शेअर करता येईल शेअर करतो. तर भेटूया आपण थोड्या वेळात. तर आता आम्ही झालो आहे रेडी. रजत मी पण ऍज इट इजच आहे. माझा खूप विचार होता छान ग्लिटरवाला टॉप घालायचा आणि 50-100 ग्राम मखाणा खाल्ला असेल. हो आणि मखाण्यावर ताव मारलेला आहे मस्त, कारण भूक लागली होती ऑफकोर्स. तर मी एक सिंपल काम केलेलं आहे, ते म्हणजे हे घालून आलेली टी शर्ट काढून घेतली आणि ही स्वेटरवाली जी टी शर्ट आहे जाडी ती घातली, म्हणजे थोडंसं बाहेर थोडं गरम वाटेल. चला मग जाऊया आपण जेवण करायला अगोदर. आणि हा भुकड अजून आहे, ताव मारतोय मखाण्यावर. आणि हे रजतने छान रोस्ट केलेले आहे मसाल्याचे मखाने, खूप टेस्टी झाले आहेत. ह्याची रेसिपी रजत शेअर करशील का? पेरी पेरी मसाला तू शेअर करशील का आमच्या सोबत सगळ्यांसोबत रेसिपी? तीन फ्लेवरचे मखाण्याची रेसिपी शेअर करेन. ओ माय गॉड. तर बघू आपल्याला मसालेदार जे मखाने आहेत कधी खायला मिळत रजतच्या हातचे आणि आपल्यापर्यंत रेसिपी कधी पोहोचते. तर चला आता आपण निघतो आहे, परत आम्हाला तिकीट काढावी लागेल आणि काहीतरी 4.5 किलोमीटर लांब आहे ते रेस्टॉरंट. सोपी नसतं बघा युट्यूबवर बघणं सोपी नाही आहे. फिरायला येतात तुम्ही एन्जॉय करायला, तरी पण लॅपटॉप सोबत ठेवावा लागतो. हा रजत काहीही करणार नाही त्यातलं ऑब्व्हियसली. रजतने ऑफिसचं लॅपटॉप वगैरे नाही आणलं, पण मला माझं ठेवावं लागतं. मी इव्हन बसमध्ये पण थोडंसं एडिटिंगचं काम केलं का, आता आल्यानंतर आम्ही थोडं थकून जाऊ. चला बाबा मी तर झाली आहे रेडी आणि लवकर निघावं लागणार आहे कारण माझ्या भुक्कर नवऱ्याला खूप भूक लागलेली आहे. बिचाराने पटकन केळ काढलं बॅगमधनं आणि मखाण्यानंतर आता केळ अगं बाई पडलं ना. फक्त एकच गोष्ट आहे या रूमची की इथे आम्हाला कुठे पण युटेन्सिल्स नाही दिसले. आणि इथे लिहिलं पण आहे की तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही रिसेप्शनला कॉल करू शकता किंवा विचारू शकता. इथे बघा थंडी आहे, पाऊस सुरू आहे आणि लोकांना बघा बाहेर थंडीत दारू प्यायला फार मज्जा येते इथे. आणि हे इकडलं कल्चरच आहे. चला आपण जाऊया ट्रेन स्टेशन. असे हसतात सगळे. आणि 8:15 झालेले आहे आणि 8:15 तिकीट काउंटर हे जे मॅन्युअल असतं हे आणि हे इथलं इन्फॉर्मेशन डेस्क हे दोन्हीही बंद झालं आहे. आता आम्ही इथलं तिकीट काढतो. ओके तर फायनली आम्हाला आमचं सोल्युशन मिळालेलं आहे. तर झालं असं की आम्ही इथे तिकीट काढण्याचा प्रयत्न केला, झालं नाही. मग समोर गेलो, मग इथे तुम्हाला दिसते समोर एक आजोबा बसले आहेत त्या बेंचवर. मग त्या आजोबांना आम्ही विचारलं की यार तिकीट निघत नाही आता कसं करायचं. मग ते म्हटले की अच्छा इथून नाही निघत आहे का. मग त्यांनी त्यांचं जे कार्ड असते ते दिलं. ते म्हटले की माझं कार्ड घ्या आणि जा आणि मग मला कार्ड परत कर. तर मी म्हटलं नाही आम्हाला तिकीट काढायची, आम्हाला तुमचं कार्ड नको. मग आता इथल्या शेजारचं एक शॉप आहे तिथे विचारलं, त्यांनी सांगितलं की ही जी रेड
ही मशीन आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे युअर बँक कार्ड इज युअर ट्रॅव्हल तिकीट. तर जातानाच्या आणि येतानाच्या अशा आम्हाला टोटल 4 तिकीट घ्यायचे आहे, तर त्या पडल्या आम्हाला 10 युरो आणि 80 सेंट. आता आपण तिकीट स्कॅन करून चाललोय बाबा. तर हे आहे बेसिकली इथलं मेट्रो स्टेशन, छान आहे एकदम. आणि ऑब्व्हियसली इथलं मेन युरोपियन युनियनचं कमिशन ऑफिस असल्यावर इथलं तर चांगलंच राहील मेट्रो स्टेशन. आणि इथे थोडीशी हिस्ट्री वगैरे दिली आहे इथली, तर ओव्हरऑल छान आहे. पण तर ही आली आपली मेट्रो, तर चला मग आतमध्ये जाऊया. जस्ट आम्ही मेट्रोमधून उतरलो आणि मेट्रो खरंच खूप सुंदर, एकदम पॉश होती. आतून बघू शकते या ठिकाणी. खूपच मस्त होती मेट्रो. आणि मेट्रोमध्ये एक अगेन जे आम्हाला जर्मनीमध्ये पण आजकाल अनुभवायला मिळत आहे, आणि ते म्हणजे इथे जे होमलेस लोक सध्या वाढतात आहे, ते लोक काय करतात ना, छोटासा पेपर ग्लास वगैरे घेऊन फिरतात आणि प्रत्येकाच्या समोर तो असा ठेवतात आणि म्हणतात पैसे द्या वगैरे. तर हे प्रमाण आम्हाला आता ऑलमोस्ट सगळीकडे दिसायला लागलेलं आहे. तर या ट्रेनमध्ये पण होतं, जस्ट एक्झिट करत होतो आणि एक बाई आली. इथे जास्तीत जास्त मला वाटते फ्रेंच लँग्वेज बोलल्या जाते. हा फॉर शुअर. ती म्हटली मॅडम मॅडम पोत्राले काय बोलतो ती काही कळालं नाही, पण मस्त वाटलं. मग तिने सांगितलं 4 नंबरचं मेट्रो मेट्रो, मग आम्ही तिला डिरेक्शन सांगितली. तर पहिलाच तिला सांगितलं. हा म्हणजे आपल्याला ते बोर्ड वगैरे दिसला, तिला दुरून दाखवलं की हे इथं जाता येते म्हणून असं आहे. तर आता आम्ही आलो आहे अल्स्टाईल एरियामध्ये एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये. ऑफकोर्स जे इथलं फूड आहे फेमस ते उद्या ट्राय करू, पण आज इंडियन रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे आणि शेजारी आहे कसिनो. तर आता जस्ट तुम्हाला एक एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. आम्ही मेट्रो स्टेशनवरनं बाहेर आलो आणि तिथे होमलेस लोक जसे बसलेले होते, तर ॲक्च्युली ते होमलेस लोक नव्हते, म्हणजे गरीब लोक ज्याला म्हणतो त्यांना, ते लोक नव्हते. 3 मुलं आले त्यांच्याजवळ, खूप मोठे पण नाही वाटले. त्यांनी त्याच्या जॅकेटमधनं बाहीमधनं त्या माणसानी पुड्या काढल्या काहीतरी छोट्या छोट्या आणि त्या दिल्या. म्हणजे इथे ड्रग्स वगैरे अलाउड आहे, त्याच्यामुळे तसं इलिगली वगैरे विकतात ते लोक, म्हणजे असं आहे इथे. ते बघायला मिळालं आम्हाला, पहिल्यांदाच बघितलं असं असं डायरेक्टली. लोकांना गोळा करून, लोक गोळा होऊन आणि खाताना वगैरे बघितलेलं आहे आमच्या इथे डुसलडॉर्फला पण, पण असं देताना वगैरे पहिल्यांदाच बघितलं. तुम्हाला थोडी माहिती ड्रग्स खातात की घेतात. अरे याचं तर नावच आहे ड्रग ओपेरा. हो नाही सुंदर आहे ना तो. ओपन करायचं त्याच्या इथली ही फेमस जागा आहे. सुसू करणारा मुलगा आणि त्याचे हे सगळे सोवेनियर लावलेले आहे बघा. कलरफुल पण आहे, मोठे मोठे आहेत. आणि बघा पोलीस वाले आहेत. ऍक्च्युली आम्हाला पहिले कळालंच नाही, पण नंतर मला जॅकेटवर दिसलं त्यांच्या लिहिलेलं पोलीस. पोलीस वाले इकडे बघा सायकल चालवत फिरतात. आणि आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो आता रेस्टॉरंटमध्ये, रॉयल इंडियन रॉयल रेस्टॉरंटमध्ये, तर तिथे आपल्या इंडियन पेक्षा जास्तीत जास्त इकडले लोक होते आणि ते फुल होते. अगदी छोटे होते ते, म्हणजे असं ते मुन्नाभाई एमबीबीएस वाली फील आली. पण इथे बघा कसं तरी म्युझिक कॉन्सर्ट चालू आहे आणि आत कोणी गेलं नाही पाहिजे म्हणून सिक्युरिटी गार्ड आहे. या ठिकाणी आलो आहे आम्ही रेस्टॉरंट मध्ये आणि सगळ्यात अगोदर ऑर्डर केलं. लहानपणीचे बघून हे नाही आपल्या इकडे पण असतात, आपलं काजू बिस्किट घेऊन असते, काजू बिस्किट मुलांची लूट करतात किंवा काजू बिस्किट किंवा ते असे राहतात ना, हे राहतात नेहमी. आणि हे टिप्स दिले, काय दिलंय सॉस. चलो तर आता ऍक्च्युली आम्ही जेवून थकलेलो आहे आणि आम्हाला जायचं आहे कॅब बुक करायला. आम्ही तिकीट ऑलरेडी काढली होती, बंद नव्हती आमची, रिटर्न तिकीट होती. पण एनिवे आता आम्ही लस्सी चढली झोपते खूप. तर ऍक्च्युली हे अल्स्टाड आहे, इथे फक्त पायी चालू शकतात, कॅब्स येत नाही, ते इथे कॅबचा पॉइंट आहे. तर आता इथून आम्ही कॅब बुक करू. आर्टिफिशियल आहेत ना, आर्टिफिशियल फुल आहे, मस्त आहे. तर जस्ट आलो आम्ही हॉटेलमध्ये आणि खरंच इतकी झोपेत होती. आणि आता मेन गोष्ट युटेन्सिल्स सांगितलं आम्ही,
पण त्याचं काय झालं युटेन्सिल्स इथे रिसेप्शनला सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला काय सांगितलं ते मी तुम्हाला सांगते. सिरियसली यार आम्ही दोन नाईट इथे स्टे करतो आहे आणि त्याचे आम्ही ऑलमोस्ट इंडियन रुपीज मध्ये सांगायचं झालं तर 25,000 रुपये आणि भांडे आम्हाला पाहिजे उद्यासाठी तर त्यांनी रिसेप्शन वाल्यांनी असे काढून दिले लिटरली काढून दिले तसे ऍक्च्युली आम्ही त्याला जाताना विचारलं की आमच्या किचन मध्ये काही भांडे नाही तर तो म्हटला की तुम्ही परत या तर इथं तुम्हाला घेऊन जावं लागेल आणि मग आता आम्ही परत असं एक ट्रे काढून दिला. सिरियसली खरंच असं झालं असतं का इंडियामध्ये? हो आम्ही पहिल्यांदाच अनुभव केला बेल्जियम मध्ये. तर सिरियसली या हॉटेलचे 25,000 रुपये दोन नाईटचे आम्ही पे करतो आहे आणि भांडे पण रजतला स्वतःला आणावे लागले रूम मध्ये, ते पण आम्हाला सकाळी चहा करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आम्ही जे जेवण करायला गेलो होतो त्याचं पण थोडस अन्न वाचलेलं आहे तर मग घेऊन आलो म्हटलं सकाळी खायला होईल. तर रजत म्हटला की मी थंड खाईल पण या भांड्यांमध्ये नाही खाणार, मला पहिले भांडे होते सकाळी घासावे लागतील. त्याला अस्वच्छ वाटले ते भांडे कारण ते डिशवॉशरमध्ये मे बी क्लीन केले आहे आणि ते व्यवस्थित नाही क्लीन करण्यात आले. तर असं आहे, लस्सी चढली होती मला खरं सांगायचं झालं तर, मला इतकी झोप येत होती जेवण झाल्यावर. कशी खाऊन राहिलो मला खूप झोप येत होती त्याच्यामुळे मग मी म्हटले की रजत कसं रे आपण तिकीट काढली येतानाची आणि मग आता कसं करायचं. तर मी चेक केलं की ती तिकीट जी आहे ती आम्हाला उद्या परवा पण कामात येईल, काही प्रॉब्लेम नाही त्याचा. मग आम्ही कॅब केली, कॅबचे काहीतरी अराऊंड 11 युरो वगैरे लागले आम्हाला. तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. अल्स्टेड खरंच खूप सुंदर आहे पण आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आपण उद्या सकाळी उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका कारण उद्या आम्ही जाणार आहोत बेल्जियमच्या अशा एका सुंदर ठिकाणी जे मी पर्सनली अगोदर कधीच बघितलेलं नव्हतं अशा ठिकाणी आम्ही जाणार आहोत. तर आता ऑनलाईन तिकीट बेल्जियम टाकलं ना की तो फोटो येतोच. तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा, उद्या आम्ही पटापट सकाळी तयारी करून तिथे पोहोचणार आहोत. तर चला मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते, भेटूया उद्या सकाळी रोजच्या वेळेवर 10 वाजता. आजच्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.